नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आम्ही बातमी वाचतो हा पाठ शिकणार आहोत. तर या पाठामध्ये आपल्याला बातमी कशी काय वाचायची, वर्तमानपत्रातील एखादी बातमी कशी वाचायची ते शिकवलेलं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा एक बातमी दिलेली आहे आणि त्या बातमीला आपल्याला वाचायला सांगितलेलं आहे. बरोबर, आपण वरील भागामध्ये ती जी बातमी आहे ती अभ्यासलीच आहे. आज आपण नवीन बातमी अभ्यासणार आहोत. तर तुम्ही फक्त या चित्राकडे पाहून सांगा, जसे की तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, या वर्तमानपत्राचं जे आहे, या वर्तमानपत्राचं नाव काय आहे. आपल्याला वर्तमानपत्राचे नाव जे आहे ते शीर्षकामध्ये दिसेल, म्हणजे सगळ्यात वरच्या भागाला, म्हणजे वर्तमानपत्राच्या सगळ्यात वरच्या भागाला आपल्याला वर्तमानपत्राचे नाव दिसेल. काय आहे सांगा बरं? लोकमत. बरोबर, या वर्तमानपत्राचे नाव काय आहे? लोकमत. आता आपल्याला पाहायचंय या वर्तमानपत्रातील या बातमीचं शीर्षक काय आहे. शीर्षक काय असतं वर्तमानपत्रातील एखाद्या बातमीचं? तर शीर्षक जे असतं ते पूर्ण बातमी जी आहे ती आपल्याला थोडक्यात सांगणारं जे एक वाक्य असतं त्याला काय म्हणतात? शीर्षक असे म्हणतात. तर या बातमीचं शीर्षक काय आहे? तर पहा, मराठी भाषा, महापुरुष आणि महाराष्ट्र. बरोबर, हे काय आहे? शीर्षक आहे. तर पहा, आपल्याला या शीर्षकातनं या खालील बातमीमध्ये काय आहे हे कळत. जसं की आपल्याला कळणार आहे की आपण मराठी भाषा चे महत्व शिकणार आहोत, तसेच महाराष्ट्राविषयी आपल्याला थोडीशी माहिती भेटणार आहे आणि महाराष्ट्रातील कोणकोणते महापुरुष इतक्यात होऊन गेलेले आहेत, महाराष्ट्रात विविध महापुरुष होऊन गेलेले आहेत. बरोबर, तर त्या महापुरुषाची माहिती सुद्धा आपल्याला या बातमीमध्ये कळणार आहे. तुम्हाला कळालं की नाही की या बातमीमध्ये एखाद्या शीर्षकामध्ये काय असतं, म्हणजे थोडक्यात माहिती असते त्या बातमीविषयी. आता पाहूयात आपण की बातमी नक्की कशी वाचायची. पहिल्यांदा वर्तमानपत्राचं शीर्षक वाचायचं, त्यानंतर बातमीचं शीर्षक वाचायचं. आता आपल्याला दुसरा भाग जो सांगितलेला आहे तो म्हणजे एखादी बातमी जी आहे ती कोणत्या दिनांकावर घडलेली आहे किंवा ती कुठे घडलेली आहे हे आपल्याला कुठे दिसतं? तर ते आपल्याला दिसतं शीर्षकाच्या खाली. पहा, आता ही बातमी कधीची आहे? 1 मे ची आहे. बरोबर, महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे. तर आपल्याला 1 मे ची बातमी पाहायची आहे. आता बातमीला वाचायला सुरुवात करूयात, तुम्ही सुद्धा माझ्या सोबत वाचा. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान केलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते. वाचलं तुम्ही? त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर 1 मे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हाला कळालं की ही बातमी कोणत्या विषयी आहे, म्हणजे त्या बातमीमध्ये काय काय? तर आपण पाहिलं की या एका पॅरेग्राफ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र म्हणजे काय, थोर थोर पुरुषांची नावे आपल्याला दिलेली आहेत जी की आपण शिकतो. तर असं आपण बातमीचं वाचन किंवा माहिती आपण घेऊ शकतो. तर तुम्ही आता नेहमी तुमच्या शाळेमध्ये तुमच्या घरी जे वर्तमानपत्र येत असेल त्यातल्या बातम्या वाचाव्या आणि अवघड शब्द, त्यातील अवघड शब्द आपल्या शिक्षकांना पालकांना विचारावेत. तर भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.